मंगळवारी सायंकाळी पाचोड फाट्याजवळील करंजखेडा शिवारातील जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारून सत्तर हजारांच्या मुद्देमालासह हो, पंधरा जणांना ताब्यात घेतले गेल्या अनेक दिवसापासून पैठण पोली स्टेशन पोलीस स्टेशनच्या हद्दीत जुगारांच्या अड्ड्याचं प्रमाण वाढत असल्याचं चित्र निर्माण झालंय मंगळवारी सायंकाळी पाचोड फाट्याजवळ कारुंजखेडा शिवारात दादा भासोड यांच्या शेतात कयुम दाडे आणि त्याचे साथीदार जुगार खेळत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली त्यानंतर पोलीस निरीक्षक के के पाटील यांच्या आदेशावरून पोलीस उपनिरीक्षक पी भारती यांनी आपल्या टीम सह सापळा रचत जुगार अड्ड्यावर छापा मारला यात सत्तर हजार रोख रकमेसह मुद्देमाल जप्त केला यावेळी गुन्हे शाखेनं पंधरा जणांना ताब्यात घेतलं या घटनेविरोधात पैठण पोलीस ठाण्यात जुगार कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे पैठण पोलीस स्टेशनच्या हद्दीत चाललेल्या अवैध धंद्यावर स्थानिक पोलीस कोणतीही कारवाई करत नसल्यानं त्यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे तर दुसरीकडे गुन्हे शाखेनं केलेल्या या कामगिरीमुळे त्यांचं कौतुक केलं जात